ते अजित पवारांना 2019 पुन्हा उपमुख्यमंत्री केलं ही चूक झाल्याचं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलंय. तर अजित पवारांनी कोल्हेंना दिलेल्या आव्हानानंतर ते आता उघड धमक्या देत असल्याचं आव्हाडांनी म्हटलेलं आहे. दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून अजित पवार पक्षात दादागिरी करत असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे. काही संभ्रम नाही, आम्ही एकत्र नाही, आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही, आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही, कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही. 2019 ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती. त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासूनचा आहे, त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही. आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात. त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली. वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली, वर्षानुवर्ष. दरम्यान जयंत पाटील हे कुठंच जाणार नाहीत, जितेंद्र आव्हाडांनी हा विश्वास व्यक्त केलाय. जयंत पाटील कुठंच जाण्याचा चान्स नाही, शिरसाट यांनी केलेल्या दाव्यावर आव्हाडांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 100% सांगतो की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाहीत. आम्ही ते एकत्र राहतो 2019 नंतर, तर खास करून आम्ही जवळ आलो, कुठे काय जाण्याचा चान्सच नाही. दरम्यान जयंत पाटील हे कुठंच जाणार नाहीत असा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केलेला आहे.